अंबरनाथ पंचायत समिती व ठाणे जिल्हा परिषद निवडणूक जवळ आली आहे. नेवाले गण क्रमांक 101 मधून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तशी उमेदवारांनी आपली तयारी सुद्धा सुरू केली आहे. नेवालेतील आंदोलन समितीचे नेते चैनू जाधव यांच्या पत्नी तेजश्री यांनी नेवाली आंदोलनानंतर महिलांच्या संघटना घट्ट करण्याचे काम केले होते. त्यांना शिवसेना राष्ट्रवादी युतीकडून उमेदवारी अर्ज देण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख अशोक म्हात्रे, उपतालुका प्रमुख रामचंद्र मडवी, दिलीप फुलोरे, विभाग प्रमुख चैनू जाधव, संदीप पाटील, अंकुश पाटील व युवा सेनेचे सर्व कार्यकर्ते हजर होते. अंबरनाथ तालुक्यातील एकूण 4 गट आणि 8 गण या गणामधील सर्वच कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि सेनेचे कार्यकर्ते हे खूप काळापासून एकत्र येण्याचा मुहूर्त शोधत होते आणि त्यातच या निवडणुका जाहीर झाल्या आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे, कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे नेत्यांनी, ज्येष्ठ नेत्यांनी त्याला होकार दिला आणि आज दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकजुटीने काम करून या अंबरनाथ तालुक्यामध्ये हा जो ही युती आहे, या युतीचा झेंडा फडकवण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे. आणि निश्चितच अंबरनाथ तालुक्यातील पंचायत समितीवर हा युतीचा झेंडा फडकणार आहे. किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत? जवळजवळ सर्वच उमेदवार, शिवसेनेच्या 6 गणातील आणि राष्ट्रवादी 2 गणातील, राष्ट्रवादी 1 गट आणि शिवसेना 3 गट, अशा प्रकारे उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बालाराम काटोले, काशीनाथ पाटील, ॲडव्होकेट अक्षय काटोले, डॉक्टर गणेश पाटील व सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अंबरनाथ तालुक्यामध्ये हा बराच मोठा 1 वर्ष होता हा आमच्या कार्यकर्त्यांचा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रयत्न होता आणि तो आता सफल झालेला आहे. आणि पूर्ण जेवढे गणातले 8 गणातले पंचायत समिती आणि 4 जिल्हा परिषद याप्रमाणे सर्व फॉर्म भरून मोकळे झालेले आहेत आणि याच्यानंतर जे आता जे काम करायचे कार्यकर्त्यांना सर्व शुभेच्छा देतो. एक मताने एक दिलाने काम करून आणि शिवसेनेला या पंचायत समितीवर झेंडा फडकला असं मी गावी देतो. पण भाजपचं आव्हान तुम्ही कसं पेलवणार आहात? भाजप जरी असेल आता आम्ही भाजप आणि शिवसेना एकत्र असताना सुद्धा आम्ही त्यांच्याशी लढत देत होतो, तरी पण आम्ही इथे झेंडा फडकतो. आता तर आम्ही एकत्र आलो आहे आणि त्याप्रमाणे आम्ही झेंडा फडकतो. शुभम सालुंके, आपले शहर अंबरनाथ.